महाराष्ट्रामध्ये जो काही सत्ता संघर्ष सुरू आहे त्या संदर्भात आता दोन प्रश्न विचारले जात आहेत. पहिला प्रश्न आहे, शरद पवार पुन्हा राष्ट्रवादी उभी करतील का? आणि दुसरा प्रश्न आहे, शरद पवार खरोखरच कार्यकर्त्यांचा विश्वास कमावतील का? शरद पवारांनी अजित पवारांनी बंड केल्यानंतर त्याच दिवशी प्रीतिसंगमावर जाऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि तिथूनच मी राष्ट्रवादी पुन्हा उभी करीन, महाराष्ट्र पिंजून काढीन असा निर्धार केला. पण ते शक्य आहे का? आता वेळ बदलली, काळ बदललाय, एकूणच परिस्थिती बदलली, राजकारण बदललंय आणि सगळंच बदललंय. शरद पवारजी 1980 ची गोष्ट सांगतायत, म्हणजे आता ती या 2-3 महिन्यातच 4-5 वेळा सांगून झाली. तेच सांगतायत की त्यावेळेस आमच्याकडे 58 आमदार होते, 6 आमदार उरले, म्हणजे 5 आमदारांचा मी नेता होतो, उरलेले सगळे आम्हाला सोडून गेले. पण त्यानंतर जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये आमचे 69 निवडून आले आणि जे कोणी आम्हाला सोडून गेले होते त्याच्यातील 3-4 फक्त निवडून आले, बाकीचे सगळे पडले. आता ही गोष्ट 1980 ची. त्यावेळेस शरद पवार हे तरुण होते, त्यावेळेची परिस्थिती अशी होती की शरद पवार जे सांगतील ते सत्य असा मानणारा एक वर्ग होता. कारण त्यावेळेस इंटरनेट नव्हतं, वृत्तपत्र तेवढी प्रभावी नव्हती, टेलिफोनची व्यवस्था नव्हती, लोकांपर्यंत संदेश पोहोचत नव्हते. त्यामुळे शरद पवार जे सांगतील किंवा शरद पवारचे जे सहकारी सांगतील त्याच कहाण्या सर्वदूर पोहोचत होत्या. आणि शरद पवार किती हुशार आहेत, किती मुरब्बी आहेत, कसे ते मोठे राजकारणी आहेत हे सांगितलं जात होतं. आत्ताची परिस्थिती बदलली, आत्ता शरद पवार आत्ता जे बोलत आहेत त्याचं विश्लेषण त्याच मिनिटाला इंटरनेटवरनं सुरू असतं, व्हॉट्सअपवरनं ते व्हायरल होतं, फेसबुकवर चर्चा केली जाते. आणि त्याच्यामुळे शरद पवार जे काही करतायत, जे काही सांगतायत ते कसं खोटं आहे हे तात्काळ पटवून दिलं जातं. जे देवेंद्र फडणवीस यांनी जी खेळी खेळली त्यांनी सांगितलं की 2019 जो काही प्रकार घडला पहाटेचा शपथविधी त्या संदर्भात शरद पवारांशी चर्चा झाली होती, बैठका झाल्या होत्या, शरद पवार नाकारू शकले नाही. त्याच्यानंतर त्यांनी गुगली टाकली असा जो संभ्रम निर्माण केला तो हे त्यांना आता घातक आहे की आत्ता जे काही चाललंय तेही शरद पवारांच्या आशीर्वादाने का शरद पवारांच्या एकूणच पाठबळाने सगळं सुरू आहे का अशा शंका घ्यायला भरपूर वाव आहे. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस ते वाढवतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा त्याच ताकदीने त्या झपाट्याने वाढेल अशी काही परिस्थिती आता राहिलेली नाही. पहिली गोष्ट वय, शरद पवार या वयातही अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतात, फिरतात, हे सगळं योग्य आहे. मात्र त्यांचं जे वय आहे ते वाढतं वय लक्षात घेता एका दुर्धर आजाराशी सामना करताना होणारा त्रास पाहता आणि त्याचबरोबर प्रत्येक वेळेस ते जे काही करतात त्याच्यावर विश्वास न ठेवता किंवा असं सांगितलं जातं की शरद पवार जर पूर्वेला जातो असं म्हणाले तर ते पश्चिमेला जातात, ही जी संभ्रम अवस्था आहे की हा जो लोकांचा जो विश्वास आहे तो जर गृहीत धरला तर लक्षात येत आहे की शरद पवारांची ही आत्ता जे काही चाललंय ती एक खेळी आहे, तो एक डाव आहे. त्याची अनेक कारणं आहेत, ज्या की सुरुवातीपासून जे काही शरद पवार आता बोलतायत गेले 2-3 दिवस त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही. सगळ्यात पहिली तोफ जी आहे ती राज ठाकरेंनी टाकली. राज ठाकरे हे खूप परखड बोलतात, अभ्यासपूर्ण बोलतात, राजकारणाची माहिती असलेलं बोलतात, ते जे काही भाषणातून बोलतात काही वर्षानंतर ते आपल्याला घडलेलं दिसतं. इकडे सत्तांतर घडतंय, अजित पवार महाविकास आघाडीमधून युतीमध्ये जात आहेत आणि त्याच वेळेस राज ठाकरे पत्रकार परिषद घेऊन बोलतायत की राष्ट्रवादीची पहिली फळी ही सत्तेच्या दिशेने रवाना झालेली आहे, दुसरीही टीम सत्तेच्या सोपानासाठी लवकरच रुजू होईल. म्हणजे पहिली टीम गेली आहे, दुसरीही टीम जाईल. सुप्रिया सुळे या केंद्रात मंत्री झाल्या तर आश्चर्य वाटायला नको.
राज ठाकरेंना बरस राजकारण हे सगळं माहित असतं, माहित आहे, तसं ते सगळ्यांनाच माहित असतं, पण एवढं स्पष्ट कोण बोलत नाही। राज ठाकरे मात्र ते बोलले। शरद पवारांच्या पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने अगदी वर्मीज घाव घातला, त्यांनी सांगितलं की तुमचा या बंडाला आशीर्वाद आहे का। त्यावेळेस कधीही पत्रकार परिषदेत न भडकणारे शरद पवार भडकले, ते म्हणाले असा विचार करणारे शूद्र बुद्धीचे आहेत। त्यांनी संतापून चिडून त्या पत्रकारावर राग काढला, कारण त्यांनी वर्मी घाव घातला होता। कारण लोक आता हुशार झालीत, तुमचं नेमकी काय चाललंय हे लोकांना कळायला लागलंय, आणि म्हणून आज सगळेजण संशय व्यक्त करतायत। सगळी वृत्तपत्र, सगळे पत्रकार, सगळे जे राजकीय विश्लेषक आहेत तेही ह्या सगळ्या ज्या घडामोडी घडल्यात त्यावर कुणीही विश्वास ठेवायला तयार नाही। खरं तर अजित पवार हे 42 आमदारांना घेऊन राष्ट्रवादीतून भाजपकडे जाणार आहेत हे शरद पवारांना माहीत नाही असं अशक्य आहे। म्हणजे अचानक गेले, सगळे एकत्र जमा झाले आणि लगेच शपथविधी घेतला असं काही नसतं। शपथविधीच्या आधी तुम्हाला पाठिंबा असणाऱ्या आमदारांच्या सहीचं पत्र द्यावं लागतं। ज्यावेळेस 42 आमदार सह्या करतात तेव्हा त्याच्यातला एकाने तरी जाऊन सांगितलं असेल। खरं तर दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांचे मानसपुत्र आहेत। प्रफुल्ल पटेल हे खूप जवळचे मित्र आहेत। छगन भुजबळ हे तर त्यांचे खासम खास आहेत। अशी अनेक नावं आहेत, का ती नावं ज्या पद्धतीने मंत्रिपदाची शपथ घेत होती ते पाहून हे शरद पवारांशिवाय अशक्य आहे असं सगळ्यांना वाटत होतं। आणि म्हणूनच शरद पवार आता जे बोलत आहेत की मला याची सुतराम कल्पना नव्हती, तर ते हे सगळ्यांना खोटं वाटतंय। म्हणजे माध्यमांना किंवा पूर्ण महाराष्ट्राला हे जे सगळं काही घडलं तो एक भूकंप वाटला, मात्र तो भूकंप त्याचे धक्के हे पवार फॅमिलीला बसताना दिसले नाहीत। म्हणजे शरद पवारांनी जी पत्रकार परिषद घेतली, इकडे शपथविधी सुरू असताना ज्या काही घडामोडी घडत होत्या त्या जर बघितल्या, त्यांची देहबोली बघितली, त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या बोलण्यातून असं कुठेही वाटत नव्हतं की यांना खूप मोठा धक्का बसलाय। उलट यांच्या मनाप्रमाणे घडलंय असं ते सांगत होते, असं त्यांना वाटत होतं। त्यांची देहबोली जी आहे ती त्याच पद्धतीने आपल्याला त्यांचं जे काही चाललंय ते अधोरेखित करत होते, लोकांना कळत होतं की फार काही असं घडलेलं नाही, हे सगळं घडवून आणलेलं आहे, अशा पद्धतीची लोकांची भावना जी निर्माण झाली होती। म्हणजे पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी सांगितलं की हे बंडखोर जे झालेत त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही हे बोलतात, आणि दुसरी पत्रकार परिषद जयंत पाटलांची आहे संध्याकाळी, जितेंद्र आव्हाड ते आहेत, ते म्हणतात की या सगळ्यांवर कारवाई होईल आणि त्याच रात्री या 9 लोकांना अपात्र करावं म्हणून पत्र दिलं जातं। शरद पवार बोलतात एक आणि होतंय वेगळं। ही जी संभ्रमावस्था आहे, हा जो त्यांच्यावरचा अविश्वास आहे, हा सातत्याने तेच अधोरेखित करतायत, आणि त्याच्यामुळं हे जे काही घडलंय हे कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना संभ्रम टाकणार आहे। कारण एकीकडे सांगायचं कारवाई करणार नाही, दुसरीकडे कारवाई सुरू करणं। त्याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांना विचारलं की आत्ता राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण, शरद पवारांनी स्वतःच बोट वर केलं आणि सांगितलं मीच। आता शरद पवार कितीही सांगत असले मी आश्वासक चेहरा आहे, तरी महाराष्ट्रातील जनतेला ते आता आश्वासक वाटत नाहीत, कारण त्यांच्या खेळी, त्यांची जी सगळी ध्येय धोरणं, त्यांची वाटचाल ही आता महाराष्ट्राला पाठ झालेली आहे। म्हणजे एकूण जर परिस्थिती बघितली तर शरद पवार जे काही करतील त्याच्या विरुद्ध ओळखायचं असं आता महाराष्ट्राने ठरवलेलं आहे। आत्ता जे काही घडलंय त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा कुठलाच कार्यकर्ता पदाधिकारी त्यांच्यावर फारसा विश्वास ठेवेल असं वाटत नाही, कारण शरद पवारांना महाराष्ट्र ओळखून आहे। त्यांनी कित्येक घराणी फोडलीत, कित्येक पक्ष त्यांनी फोडलेले आहेत, अनेकांना त्यांनी पाडलंय, त्यांच्यावर कुठलाही कार्यकर्ता आता फारसा विश्वास ठेवेल असं वाटत नाही। म्हणजे महाआघाडी जी निर्माण केली होती शरद पवारांनी ती फक्त देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होऊ द्यायचं नव्हतं, त्यांना
आणि म्हणून त्यांनी काँग्रेसला बरोबर घेतलं, शिवसेनेला बरोबर घेतलं, शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं आणि देवेंद्र फडणवीसच्या तोंडातला जो घास होता तो त्यांनी काढून घेतला. पण देवेंद्र फडणवीस त्यांना भारी पडले. त्यांनी 2.5 वर्षातच हे सरकार कोसळवलं. एकनाथ शिंदेना बरोबर घेतलं आणि डाव उलटवला, सत्ता हातात घेतली आणि त्याच्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना त्रास द्यायला सुरुवात झाली. म्हणजे आता जे काही महाराष्ट्रात घडत होतं ते जर बघितलं तर शरद पवार किंवा अजित पवार यांच्याकडे, भाजपकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणजे ज्या पद्धतीने ही महाविकास आघाडी फुटीच्या मार्गावर होती, हे शिवसेनेचं खरं तर शरद पवारांना ओझं वाटत होतं, सत्तेचा लाभ घेऊन झाला होता आणि सत्तेचा लाभ घेतल्यानंतर आता शिवसेनेबरोबर राहणं किंवा उद्धव ठाकरेंना बरोबर घेऊन निवडणुका लढवणं हे सगळं त्यांना ओझं वाटत होतं, हे त्रासदायक वाटत होतं. आणि त्याचबरोबर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर ईडीच्या धाडी पडत होत्या, इन्कम टॅक्सची कारवाई होत होती, अटकेची टांगती तलवार अनेकांवर होती. म्हणजे आता ज्यांनी मंत्रीपदी शपथ घेतली त्यातले एक दोन जर वगळले तर बाकी सगळेजण ईडीच्या रडारवर होते. जर असं काही घडलं नसतं तर हे जेलमध्ये गेले असते अशी परिस्थिती होती. आणि म्हणून या सगळ्यातून उसंत मिळावी, लोकसभेला सामोरं जाताना आपल्या पक्षाची पूर्ण तयारी असावी म्हणून अजित पवारांना सरकारमध्ये पाठवून शरद पवारांनी खेळलेला हा डाव वाटतो. आता बघा, सगळ्या ईडीच्या इन्कम टॅक्सच्या सगळ्या कारवाई थांबतील कारण ज्यांच्यावर आरोप होते तेच आता मंत्री बनलेले आहेत. म्हणजे राष्ट्रवादीला आता भरपूर वेळ मिळालाय. केंद्राच्या ज्या काही कारवाया होत्या त्या थांबवून आणि सत्तेची रसद मिळवून पक्ष वाढीला वेळ मिळावा म्हणून शरद पवारांनी टाकलेला हा डाव आहे. पहिली गोष्ट, आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्यांना सुप्रिया सुळेंची व्यवस्था लावायची आहे, कारण सुप्रिया सुळे ह्या काही पक्षाचा चेहरा होऊ शकत नाही आहेत. पक्षाचा चेहरा अजित पवारच राहतील. पक्ष सांभाळण्याची जी कुवत आहे ती अजित पवारांमध्ये आहे हे शरद पवारांनाही माहिती आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षाची वाताहत होऊ नये, कारण कितीही केलं तरी काँग्रेस त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. शिवसेना ज्या ताकदीने लढायला पाहिजे ती लढताना दिसत नाही. म्हणजे एकनाथ शिंदेचं वर्चस्व सातत्याने वाढताना दिसतंय, म्हणजे भाजपलाही खपत नाही ही गोष्ट वेगळी, पण एकनाथ शिंदे यांच्याकडे जो लोकांचा येणारा ओघ आहे, ओढा आहे, तो मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांची ताकद वाढते आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे बॅकफूटवर गेलेत. अशा परिस्थितीमध्ये पक्षाला उसंत मिळावी, वेळ मिळावा, पक्षवाढीसाठी कालावधी आपल्या हातात असावा यासाठी हा खेळ खेळला असावा असं आता बोललं जात आहे. खरं तर या सगळ्या खेळातून देवेंद्र फडणवीस जे आहेत ते देवेंद्र फडणवीस बऱ्यापैकी जिंकलेले आहेत. लोकसभेचा रणसंग्राम त्यांनी सोपा करून घेतलेला आहे. म्हणजे जी भाजपला चिंता वाटत होती की महाराष्ट्रातून 42 जागा मिळतील की नाही, जर ही महाविकास आघाडी फुटली नसती तर भाजपला कठीण गेलं असतं. म्हणून ही महाविकास आघाडी जी आहे ती तोडणं फोडणं हे गरजेचं होतं. पवारांना ती गरज होती की आपण सत्तेत सहभागी व्हावं, सत्तेशिवाय पवार कुटुंबीय राहू शकत नाही हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. म्हणजे त्यासाठी ते वाटेल ते करतील. म्हणजे 1978ला जो काही खंजीर खुपसला तिथून सोनिया गांधीपर्यंतचा प्रवास किंवा आत्ता उद्धव ठाकरेंबरोबर सत्तेत सहभागी होणं आणि 1 वर्षाचा कालावधी जात नाही तर पुन्हा भाजपबरोबर हे सगळं घडवून आणणं हेच सांगतंय की पवार कुटुंबीय सत्तेशिवाय राहू शकत नाही. आणि त्यातच एवढे खड्डे खोदून शोधले ठेवलेत की अजित पवारांच्या बहिणींवर धाडी, रोहित पवारांवर धाडी, त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांवर धाडी, हे सगळं जर थांबवायचं असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही. आणि त्याचबरोबर भाजपने गेल्यानंतर हे सगळं थांबतंय पण सत्तेचे लाभही मिळत आहेत, सत्तेमध्येही सहभागी होत आहेत. म्हणजे आज उपमुख्यमंत्री पदावर अजित पवार गेलेत, चांगलं त्यांना मंत्रिमंडळात खातं मिळालंय. अशा वेळेस पक्ष बऱ्यापैकी वाढेल. त्यामुळे तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो असं सांगून खेळलेला हा डाव वाटतो. म्हणजे सत्ता पूर्ण उपभोगून, पूर्ण आरोपांतून मुक्तता होऊन पुन्हा ते राष्ट्रवादीची धुरा हाती घेतील, पुन्हा अजित पवार परत येतील, पुन्हा राष्ट्रवादीवर ते कमांड स्वतःची ठेवतील, कारण राष्ट्रवादीला अजित पवारांशिवाय पर्याय नाही.
शरद पवारानंतर पक्ष कोण सांभाळेल, पक्ष कोण वाढवेल, कार्यकर्त्यांना कोण जो साथ देईल, तो चेहरा फक्त अजित पवार आहे. सुप्रिया सुळे कधीही होऊ शकत नाही. सुप्रिया सुळे पक्ष सांभाळू शकत नाही, ते कार्यकर्त्यांना सांभाळू शकत नाही. फार तर बारामती हा लोकसभा मतदारसंघ आहे, तेवढ्यापर्यंत त्या ठीक आहेत. पण पूर्ण महाराष्ट्र जर सांभाळायचा असेल आणि राष्ट्रवादी पक्ष जर वाढवायचा असेल, राष्ट्रवादी पक्ष जर टिकवायचा असेल, तर अजित पवारांशिवाय पर्याय नाही. अजित पवार ही सत्तेची सगळी फळं चाखून, सगळ्या ज्या कारवाया आहेत त्या सगळ्या थांबवून, अगदी वॉशिंग मशीनमध्ये धुवून स्वच्छ होऊन ते पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येतील, पुन्हा राष्ट्रवादीची कमांड हातात घेतील. आणि तोपर्यंत शरद पवार हे सुप्रिया सुळेंना केंद्रामध्ये सेट करतील, त्यांना केंद्रामध्ये चांगलं मंत्रीपद मिळवून देतील. आणि एकूणच सगळ्याच राष्ट्रवादीतल्या कार्यकर्त्यांचा, त्यांच्यावर विश्वास असणाऱ्या काँग्रेसचा, शिवसेनेचा, पुन्हा एकदा गेम करून ते महाराष्ट्राची धुरा हे अजित पवारांच्या हातातच देतील.